Hello students, in today's topic we are going to discuss about the new cell organelle which is plastid. Again we are very much familiar with the plastid. Plastid basically kunamade present asnaret plants made. So pahuyat ata again ha sudha titkas important ahe like mitochondria but in terms of plants. So when we observe this plastid, it is double membrane bound ऑर्गनल कसा है हा डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल है राइट नाउ टू ऑब्जर्व द प्लास्टिड वी डोंट नीड सच इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप लाइक माइटोकॉन्ड्रिया बट या हियर इन केस ऑफ प्लास्टिड विद द हेल्प ऑफ लाइट माइक्रोस्कोप वी कैन ऑब्जर्व द प्लास्टिड इजीली जस्ट बिकॉज ऑफ दे आर लार्जर इन साइज एज कम्पेयर टू द माइटोकॉन्ड्रिया माइटोकॉन्ड्रियल आपल्याला माइक्रोस्कोप कोणता वापरावा लागला इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप एंड प्लस त्यांना काय करावं लागलं स्टेनिंग करावं लागलं इन केस ऑफ प्लास्टिड दे आर लार्जर इन साइज काय सांगतोय दे कैन बी ऑब्जर्व्ड अंडर लाइट माइक्रोस्कोप लाइट माइक्रोस्कोप मध्ये आपण त्यांना ऑब्जर्व करतो राइट कारण आहे त्याचं दे आर लार्जर इन साइज as compared to mitochondria mitochondria ची जी लेंथ होती ती नैनोमीटर फॉर्म सॉरी माइक्रोमीटर फॉर्म मध्ये होती आणि प्लास्टिक ची जी साइज असते ती नैनोमीटर मध्ये नैनो आणि माइक्रोमीटर माइक्रोमीटर हे स्मॉलेस्ट युनिट झालं देन त्याच्यानंतर नैनोमीटर बाय सो लार्जर असल्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला इजीली दिसेल माइक्रोस्कोप कोणता वापरायचा लाइट माइक्रोस्कोप कुठे प्रेजेंट आहे दे आर प्रेजेंट मेनली इन प्लांट्स and some युग्लिनॉइड्स च्या फॅमिली मध्ये कोण येतात युग्लिना येतात काही प्रोकॅरियोट्स असतात त्या प्रोकॅरियोट्स मध्ये सुद्धा आपल्याला क्लोरोप्लास्ट वगैरे दिसतात मग स्पायरो वगैरे असेल ब्ल्यू ग्रीन अल्गी असेल सो यांच्यामध्ये किंवा अल्गी असतील अल्गींमध्ये सुद्धा दिसून येतात सो मोस्टली ते आपल्याला अशा पद्धतीने यांच्यामध्ये दिसून येतात आता बोलणार आहोत आपण ऑब्जर्वेशन झालं यांच्या आतमध्ये कोणकोण प्रेझेंट असतात जेव्हा आपण प्लास्टिडला ऑब्जर्व करू आता मी थोडंसं प्लास्टिड आणि मायटोकॉन्ड्रिया दोन्ही एका बाजूला ठेवूयात असं आपण कम्पेअर करायला मायटोकॉन्ड्रियाला पाहिला डबल मेम्ब्रेन प्लास्टिड डबल मेम्ब्रेन मायटोकॉन्ड्रियाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप प्लास्टिडला लाईट मायक्रोस्कोप मायटोकॉन्ड्रियाची साईज इन मायक्रोमीटर प्लास्टिडची साईज इन नॅनोमीटर मायटोकॉन्ड्रिया कुठे कुठे प्रेझेंट होत्या युकॅरियोटिक सेलमध्ये पण सेल कशा असल्या पाहिजेत एरोबिक हे कुठे प्रेझेंट आहेत प्लांट्समध्ये अल्गी असतील सर्टन युग्लिनॉइड्स असतील फॉर एक्झाम्पल युग्लिना इथे प्रेझेंट आहेत आता बोलूयात आपण त्यांच्या आतमध्ये काय काय दिसतं इट कन्सिस्ट ऑफ अगेन सर्क्युलर डबल स्ट्रँडेड डी एन ए त्याला डी एस डी एन ए म्हणतात देन 70S टाईप ऑफ रायबोझोम्स हेही दिसतात त्याच्यानंतर एन्झाईम्स असतील हे एन्झाईम्ससुद्धा दिसणार आहेत आपल्याला राईट एन्झाईम्स आहेत डी एन ए आहेत आणि यांच्यामध्ये अजून एक दिसतात ते म्हणजे आर एन एचा पार्ट ठीक आहे सर्क्युलर डी एन ए झाले 70S टाईपचे रायबोझोम झाले आर एन ए झाले हे प्रेझेंट आहे प्लास्टिडमध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये तर आपण एक भली मोठी लिस्ट पाहिली होती आता आपल्याला लक्ष कुठे द्यायचं आहे आपला मेजर जो फोकस असणार आहे तो फोकस आहे डी एन ए सर्क्युलर डी एन ए आणि 70S टाईपचे रायबोझोम्स इथे तुमचं लक्ष असू द्या मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा अशाच टाईपचं दिसले त्याच्यानंतर प्लास्टिडमध्ये सुद्धा अशा टाईपचं दिसलं मग यांचं कनेक्शन काय आहे आपण लास्ट लेक्चरमध्ये बोललो होतो की आपण एक सस्पेन्स ठेवला आहे आणि तो सस्पेन्स ह्या लेक्चरच्या एंडला आपण ओपन करणार आहोत की हे असे का सेल युकॅरियोटिक पण युकॅरियोटिकच्या नॉर्म्सनुसार ह्यांच्या आतमध्ये मात्र तसं मटेरियल दिसत नाही कनेक्शन नंतर पाहणार आपण बाय आता दीज प्लास्टिड्स आर शोईंग सर्टन पिगमेंट्स अँड ऑन द बेसिस ऑफ दे आर कन्सिस्टिंग स्पेसिफिक पिगमेंट्स इन इट दीज प्लास्टिड्स आर फर्दर गेट क्लासिफाईड इन टू द थ्री मेजर टाईप कशानुसार क्लासिफाईड झाले हे दीज प्लास्टिड्स आर गेट क्लासिफाईड बेस्ड ऑन पिगमेंट्स विच आर प्रेझेंट इन इट सो फर्स्ट वन इज ल्यूकोप्लास्ट सेकेंड वन इज क्रोमोप्लास्ट अँड थर्ड वन इज
क्लोरोप्लास्ट काय केले आपण माहिती तीनही प्लास्टिडच्या क्लासिफिकेशनला त्यांचे कलर वापरलेत अँड दॅट कलर इंडिकेट्स विच टाईप ऑफ पिगमेंट्स दे आर ॲक्च्युली कन्सिस्टिंग. ल्युकोप्लास्ट, आता टर्मिनॉलॉजीवरती थोडंसं आपण लक्ष देतोय. जिथे कुठे ल्युको येईल टर्म्स काय काय आहेत इथे आपण मेन्शनही करूयात. ल्युको, वेन एवर दॅट ल्युको वर्ड विल कम इट रिप्रेझेंट कलरलेस. कलरलेस ल्युको आलाय मग असं प्लास्टिड की ज्याच्यामध्ये पिगमेंटच नाही आहेत म्हणजे व्हाईट कलरचे दिसतात. देन सेकंड वर्ड इज क्रोमो. क्रोमो दॅट मीन्स दे आर शोईंग द प्रेझन्स ऑफ कलर. कलर आहेत हे दोन मेजर असतात ल्युकोप्लास्ट अँड क्रोमोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट इट ॲक्च्युली कम्स अंडर द क्रोमोप्लास्ट इट्सेल्फ पण हे क्लोरोप्लास्ट आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे आपण त्याला काय केले सेपरेट क्लासिफाईड केले. सो इथे क्लोरो ही म्हणूयात आपण क्लोरो. दॅट क्लोरोप्लास्ट कन्सिस्टिंग ओनली सिंगल पिगमेंट अँड दॅट पिगमेंट नेम इज क्लोरोफिल अँड बिकॉज ऑफ दॅट दॅट पिगमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन कलर ऑफ ट्रीज प्लांट्स एज वेल एज देअर लीफ और अदर ग्रीनी पार्ट. सो दे आर रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिफिकली ग्रीन कलर. म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल प्लास्टिकचे तीन टाईप का झाले. चला आपण ह्यांचं क्लासिफिकेशन पाहायला स्टार्ट करूयात. काय काय सांगितलं ल्युकोप्लास्ट दॅट मीन्स दे डू नॉट कन्सिस्ट ऑफ एनी सच काइंड ऑफ पिगमेंट्स. काय सांगितलं हे प्लास्टिक कसं आहे कलरलेस प्लास्टिक. हे प्लास्टिड कसं आहे कलर प्लास्टिड. प्लास्टिड आणि हे प्लास्टिड कसं आहे ग्रीन प्लास्टिड. स्पेसिफिक कलर आहे ना ग्रीन प्लास्टिड. आता हे असे कलरफुल किंवा कलरलेस का दिसले बिकॉज ऑफ पिगमेंट. मग पिगमेंट आहेत की नाहीत त्यांच्याबद्दल बोलूयात. दे डू नॉट शो एनी पिगमेंट्स ऑर पिगमेंट्स आर ॲबसेंट. ह्यांच्यामध्ये मात्र दे आर शोईंग पिगमेंट्स. पिगमेंट्स आर प्रेझेंट. पिगमेंट्स आर प्रेझेंट एक्सेप्ट क्लोरोफिल. आणि क्लोरोफिल का नाही आहे त्याचं कारण तिकडे क्लोरोफिलला आपण सेपरेट क्लास दिला आहे. These leucoplasts, they are present in variable shapes and sizes. Shapes and sizes, right? Variable shape and sizes मध्ये ते present आहेत. In case of chromoplast, आता ह्यांच्यामध्ये मात्र as it is pigments कोणते आहेत त्यांच्याबद्दलच discuss करूयात आपण. So, their pigments are, example, एक म्हणूयात आपण झॅन्थोफिल अँड सेकंड वन इज कॅरोटीन. ठीक आहे म्हणजेच काय ह्यांचे काही ना काही फंक्शन आहेत. सो पिगमेंटच्या नंतर आपण ह्यांच्या फंक्शनबद्दल बोलूयात. फंक्शन जर सपोज हे कलरफुल नाही आहेत दॅट मीन्स दे हेल्प फॉर द स्टोरेशन ऑफ न्यूट्रियंट्स. दे हेल्प फॉर द स्टोरेज पर्पज. आणि स्टोरेशनसुद्धा कुणाचं आहे न्यूट्रियंट्सचं. दे स्टोर्स द न्यूट्रियंट्स. ह्यांचं काम काय आहे फंक्शन इज दे इम्पार्ट. दे इम्पार्ट्स द कलर फॉर फ्रूट अँड फ्लावर्स. सो जे काही फ्रूट्स असतील फ्लावर्स असतील त्यांना कलरेशन प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा बिकॉज ऑफ दिस क्रोमोप्लास्ट दॅट फ्रूट्स फ्लावर्स आर गेट कलर्ड किंवा वेगवेगळे त्यांच्या म्हणजे सपोज रॉ फॉर्ममध्ये असेल तर ग्रीन कलर असतो थोडेसे मेच्युअर झाले किंवा रायपन फॉर्ममध्ये आले की ते हलकेसे रेडिश कलरचे ऑरेंज कलरचे येलोइश कलरचे अशा फॉर्मॅटमध्ये येतात जस्ट बिकॉज ऑफ दे आर शोईंग द प्रेझन्स ऑफ सच काइंड ऑफ पिगमेंट्स. अँड इन केस ऑफ ग्रीन प्लास्टिड इथे आपल्याला सांगायची आवश्यकताच नाही आहे की हे जे काही ग्रीन कलरचे पिगमेंट असेल ते कुणामुळे आहे त्या पिगमेंटचं नाव. नावाबद्दल बोलूयात. ग्रीन कलर आहे पिगमेंटचं नाव आहे क्लोरोफिल. इथे क्लोरोफिल सापडला इथे सापडले आपल्याला टू पिगमेंट्स झॅन्थोफिल अँड कॅरोटीन्स.
एंड इन केस ऑफ लिकोप्लास्ट देर इज नो सच पिगमेंट, दे आर ओनली फॉर द स्टोरेशन पर्पज. मत हे का एक्जाम्पल्स पहुए. आता पहला एक पहला संगितला तो इट इज अमाइलोप्लास्ट और येस अमाइलोप्लास्ट. अमाइलोप्लास्ट जे स्टार्च असतं त्या स्टार्चच्या स्टोरेशनसाठी अमाइलोप्लास्ट. दुसरा आहे एल्युरोप्लास्ट. सेकंड वन सॉरी इलायो इलायोप्लास्ट. आता नावातच ओ आय एल तिन्ही येतात, सो त्याच्यानुसार लक्षात ठेवायला सोपं की जे ऑइल्स असतील अँड फॅट्स असतील ह्यांच्या स्टोरेशनसाठी ते आले इलायोप्लास्ट. आणि तिसरा ठेवूयात आपण एल्युरोप्लास्ट जो आहे तो. थर्ड वन इज एल्युरोप्लास्ट. दिस एल्युरोप्लास्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्टोरेशन ऑफ प्रोटीन. अगेन क्वेश्चन मे गेट आस्क्ड ऑन सच प्लास्टिक्स किंवा त्यांचे एक्झाम्पल्स. एकदा ह्याला आपण रिवाइज करूयात. याचं फंक्शन कळालं, याचं फंक्शन कळालं आणि क्लोरोप्लास्टला तर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला प्लास्टिडकडे येऊयात. प्लास्टिड काय सांगितलं आपण? ऑर्गनेल कसं आहे? डबल मेम्ब्रेन बाउंड. सेकंड कुठे ऑब्झर्व करायचा? विथ द हेल्प ऑफ लाईट मायक्रोस्कोप. का लाईट मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व होतो? साईजमध्ये कसं आहे? लार्ज आहे. प्रेझेंट कुठे कुठे असतात? प्लांट्स असतील, स्पेशली जे ग्रीन पार्ट्स असतात प्लांट्सचे त्याच्यामध्ये. ग्रीन प्लांट्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट दिसतील. जे कलरफुल पार्ट असतील त्यांच्यामध्ये क्रोमोप्लास्ट दिसतील. यांच्या व्यतिरिक्त जे ल्युकोप्लास्ट आहेत हे मात्र बेसिकली स्टोरेशन पर्पजसाठी वापरलेले दिसून येतात. नाव दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ सर्क्युलर डी एन ए, दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ 70S टाईप ऑफ रायबोझोम्स ॲज वेल ॲज सर्टन आर एन ए. ह्यांच्याबद्दल आपल्याला थोडंसं पुढे बोलायचं आहे. ऑन द बेसिस ऑफ दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑर द ॲबसेन्स ऑफ पिगमेंट्स, दिस प्लास्टिड्स गेट फर्दर क्लासिफाईड इन टू द थ्री डिफरंट पार्ट. ठीक आहे, तीन पार्ट त्यांचे कोणते कोणते आहेत त्याला एकदा पाहूयात आपण. पहिला सांगितला ल्युकोप्लास्ट, सेकंड टाईप इज क्रोमोप्लास्ट अँड द थर्ड वन इज क्लोरोप्लास्ट. ॲज देअर नेम सजेस्ट दॅट मीन्स इफ ल्युको, ल्युको इंडिकेट्स कलरलेस. क्रोमो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कलरफुल थिंग्स अँड वेन इट कम्स टू द क्लोरो, क्लोरो रिप्रेझेंट ग्रीन कलर. सो क्लोरो कम्स फ्रॉम द क्लोरोफिल, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन कलर ऑफ लीव्स. नाव ल्युकोप्लास्ट दॅट मीन्स इट इज कलरलेस प्लास्टिड, क्रोमोप्लास्ट हियर दे आर कलर अँड क्लोरोप्लास्ट दे आर ग्रीन प्लास्टिड. फर्दर दे डू नॉट शो एनी पिगमेंट, इथे पिगमेंट नाही आहेत. दे आर शोईंग द प्रेझन्स ऑफ पिगमेंट बट एक्सेप्ट क्लोरोफिल. तिकडे तर क्लोरोफिलच आहे. व्हेरिएबल शेप्स अँड साईजमध्ये अवेलेबल असतात, त्यांच्याबद्दल एवढी डिटेल माहिती दिलेली नाही आहे. फंक्शन्स दे हेल्प फॉर द स्टोरेशन ऑफ न्यूट्रियंट्स. हिअर दे इम्पार्ट्स द कलर फॉर द फ्रूट ॲज वेल ॲज फ्लावर ऑर द एनी कलरफुल पार्ट्स ऑफ अ प्लांट. अँड इन केस ऑफ क्लोरोप्लास्ट दे यूजफुल फॉर, ह्यांचं फंक्शन काय मेन्शन करूयात आपण. द फंक्शन ऑफ क्लोरोप्लास्ट इट इज नथिंग बट द फोटोसिंथेसिस, वन ऑफ द इम्पॉर्टंट अँड द मेजर फंक्शन ऑफ ऑल काइंड ऑफ प्लांट्स. इट इज फोटोसिंथेसिस, सिंथेसिस ऑफ फूड, जे आपण डायरेक्ट इनडायरेक्ट वेमध्ये त्यांच्यावरती डिपेंडेंट फॉर्ममध्ये आहोत. नाव एक्झाम्पल्स फॉर दॅट ल्युकोप्लास्ट, फर्स्ट एक्झाम्पल इज, आता याच्यावरती परत फोकस. फर्स्ट वन इज अमायलोप्लास्ट, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्टोरेशन ऑफ स्टार्च. सेकंड वन इज इलायोप्लास्ट, स्टोरेशन ऑफ ऑइल्स ॲज वेल ॲज सम सर्टिन फॅट्स. देन थर्ड वन इज एल्युरोप्लास्ट, प्लास्ट 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 दॅट मीन्स प्लास्टिड. अमायलो स्टार्च, इलायो ऑइल, एल्युरो दॅट मीन्स स्टोरेशन ऑफ प्रोटीन. आता हे प्रोटीनचे सर्टन टाईप्स आहेत, त्याच्यावरून त्यांचे नेम्स अशा पद्धतीने आलेत. आता आपल्याला डिटेलमध्ये जे कन्सिडर करायचे ते म्हणजे कोण आहे? इट्स अ क्लोरोप्लास्ट. सो लेट स्टार्ट विथ द क्लोरोप्लास्ट. आता हे इन जनरल आपण प्लास्टिडबद्दल पाहिलं, आता आपल्याला स्पेसिफिकली वी आर गोइंग टू टॉक अबाउट क्लोरोप्लास्ट. कुणाबद्दल बोलूयात? फक्त क्लोरोप्लास्टबद्दल. आता हा जो क्लोरोप्लास्ट आहे त्याच्याबद्दल
त्याचा कलर माहिती आहे आपल्याला, पिगमेंट माहिती आहे, शेप असेल, साईज असेल, किंवा सपोज काय म्हणूयात आपण त्यांचं शेप साईज, नंतर म्हणजे बेसिकली स्ट्रक्चरल पार्ट त्यांचा कसा आहे, त्यांच्यामध्ये प्रेझेन्स कसा आहे, ते कुठे प्रेझेंट आहेत आणि ॲक्च्युअल त्यांचा स्ट्रक्चरचा पार्ट कसा आहे ह्या सर्वांना कन्सिडर करूयात. क्लोरोप्लास्ट काय सांगितलं होतं, दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ विच पिगमेंट, इट्स अ क्लोरोफिल पिगमेंट. म्हणजेच प्लास्टिड कसं आहे, हे ग्रीन प्लास्टिड. ओके, आता क्लोरोप्लास्ट इटसेल्फ कसं आहे, प्लास्टिड डबल मेम्ब्रेन आहे, त्याच्यामुळे क्लोरोप्लास्टसुद्धा कसं असणार आहे, डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गन. कुठे प्रेझेंट आहे, दे आर प्रेझेंट इन प्लांट्स. आता हे प्लांट्समध्येच असणार आहे नो डाऊट, पण प्लांट्समध्ये कुठे स्पेसिफिकली, व्हेनेवर ग्रीन पार्ट इज देअर, स्पेशली इन ग्रीन पार्ट्स ऑफ प्लांट. मग हा कुठे असतो, इन द मेसोफिल ऑफ अ सेल, मेसोफिल सेल्स ऑफ अ लीफ, सॉरी मेसोफिल सेल्स ऑफ लीफ. जे काही लीव्स असतात त्याचे अगेन परत इपिडर्मल आहेत, मेसोफिल आहेत, एरेन आहेत, म्हणजे एरेन कायमाच्या सेल्स असतात, गार्ड सेल्स आहे, स्टोमॅटल ओपनिंग्स असतात. ह्या सगळ्यांपैकी मिडल लेअरला ज्या सेल फाइंड आउट होतात त्या असतात मेसोफिल सेल, मेसो मिडलला प्रेझेंट असणारे सेल. आणि ह्या सेल जास्त ग्रीनर फॉर्ममध्ये असतात कारण यांच्यामध्ये नंबर ऑफ क्लोरोफिल पिगमेंटचा रेट हायर असतो आणि यांच्यामुळे त्या लीफला ग्रीन कलर येतो आणि म्हणून सांगितलं जातं की क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट आहे क्लोरोफिल. क्लोरोफिल हे बेसिकली प्लांट्समध्ये दिसतं, तेसुद्धा प्लांट्सचे जेवढे काही ग्रीनर पार्ट्स असतील, ते स्टेम असेल, लीव्स असेल, ब्रांचेस असतील, ट्वीग असतील, एव्हरीथिंग त्यांच्या ग्रीन पार्ट्समध्ये सुद्धा. जर लीफचा एक सेक्शन घेतला, ह्या वर्षी स्टडी करायला आहे आपल्याला क्रॉस सेक्शन ऑफ अ लीफ, लीफचा क्रॉस सेक्शन घेतला की त्यांच्या मिडलला नंबर ऑफ अशा खूप साऱ्या सेल्स कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये अरेंज असतात अँड दे आर शोईंग द हायर नंबर ऑफ क्लोरोफिल प्रेझेंट इन दॅट सेल अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन कलर ऑफ दॅट लीव्स. सो त्यांचा प्रेझेन्स समजलं, हे समजतंय. आता बोलूयात आपण त्यांच्या शेपबद्दल. आता शेप वाईज कसे असतात हे, आयदर दे आर लेन्स शेप्ड, ओवल असतील, स्पॅरिकल असतील, डिस्कॉइड फॉर्ममध्ये असतील, ऑर इट मे बी इन द रिबन फॉर्म और रिबन शेप, वेगवेगळ्या शेपमध्ये दिसतात. लेन्स शेप माहिती आहे आपल्याला, लेन्स मायक्रोस्कोप ऑब्झर्व करताना खाली एक लेन्स लावलेली असते, तुम्ही त्याला ऑब्झर्व केलं असेल. ओव्हल शेप अगेन, हे नियर बाय सर्व शेप सेम असेल, स्पेरिकल फॉर्ममध्ये असेल, यालाच थोडासा व्यवस्थित छान आकार दिला की हा स्पेरिकल फॉर्ममध्ये येईल. डिस्कॉइड, डिस्कचा जसा शेप असतो तशा फॉर्ममध्ये, किंवा समटाईम्स तो रिबन शेपचा पण दिसतो. शेप नंतर आपण बोलूयात ह्यांच्या साईजबद्दल. आता आपण स्टार्टिंगलाच प्लास्टिड स्टार्ट केला तेव्हा आपण असं सांगितलं, दे कॅन बी इझिली ऑब्झर्व अंडर लाईट मायक्रोस्कोप इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जस्ट बिकॉज ऑफ दे आर लार्जर इन साईज. मग साईज किती आहे त्यांच्या, त्यांच्या साईजबद्दल बोलूयात आपण. त्यांची लेंथ सांगितली जाते, इट इज नियर अबाउट 5 to 10 नॅनोमीटर. हिअर आय हॅव मेन्शन द युनिट इन नॅनोमीटर, इन केस ऑफ मायटोकॉन्ड्रिया इट वॉज मायक्रोमीटर. जी त्यांची विड्थ आहे ती हार्डली 2 to 4 नॅनोमीटर अशा फॉर्ममध्ये दिसतं. हे झालं त्यांची साईज. बोलूयात त्यांच्या नंबरबद्दल, किती प्रेझेंट असतील हे नंबर ऑफ, नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट. वी आर टॉकिंग अबाउट क्लोरोप्लास्ट नॉट प्लास्टिड, आपण फक्त क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये पाहतोय. नंबर वाईज जर आपण पाहिलं, आता हे कुठे प्रेझेंट होते आता याच्याबद्दल बोलत, हा प्लांट्सबद्दल झाला. ह्याच्या व्यतिरिक्त ते सर्टन काही प्रोकॅरियोट्समध्ये प्रेझेंट आहेत, त्याच्यानंतर ते युग्लिनॉइड्समध्ये प्रेझेंट आहेत. इन युग्लिनॉइड्स एक्झाम्पल इज युग्लिना, दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, ग्रीन कलरचा दिसतो युग्लिना. प्रोकॅरियोट्समध्ये स्पायरोगायरा असेल, ब्ल्यू ग्रीन अल्गी असतील, सर्टन अल्गीजमध्ये, ह्या सर्वांमध्ये ग्रीन कलर दिसला की प्लास्टिड कोणता, क्लोरोप्लास्ट. नाव नंबर वाईज जर पाहिलं, एक्झाम्पल इन क्लॅमिडॉमोनस ऑर क्लेमेडॉमोनस दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ ओनली सिंगल क्लोरोप्लास्ट अँड इन केस ऑफ दिस मेसोफिल सेल्स, मेसोफिल सेल्स ज्या असतात लीव्सच्या त्याच्यामध्ये 20 to 40 म्हणजे किती अमाऊंटमध्ये आहेत हे लक्षात येईल. 20 to 40 क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट इन मेसोफिल सेल्स ऑफ लीव. जाऊयात आपण ह्याच्या स्ट्रक्चरकडे. सो स्ट्रक्चरल पार्ट पाहूयात.
हे टाइप आपल्याला समजलेत राईट. यांच्यामुळे तर आपण ह्याला डिस्टिंग्विश केलं आणि क्लोरोप्लास्टला सेपरेट कन्सिडर केलं. आता हा क्लोरोप्लास्ट इंटरनली कसा दिसतो, त्यांचं जे फ्लुइड आहे फिल झालेलं त्याला काय म्हणायचं, त्याच्या आतमध्ये कोणते कोणते अदर सबस्टन्स प्रेझेंट आहेत, काय परफॉर्म करतात ते, वेगवेगळे जे काही अदर स्ट्रक्चर दिसतील त्यांना काय म्हणायचं, ट्रान्सपोर्ट कसे केले जातात, हे सगळं आपण अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्टमध्ये पाहूयात. बर, अल्ट्रा स्ट्रक्चरकडे जायच्या अगोदर आपण एक काम करूयात की ह्यांचे जे काही स्ट्रक्चरली आतमध्ये काय काय दिसणार आहे ना, त्याला एक पाथवे आपल्याला लक्षात ठेवायला सोपा अशा पद्धतीने कन्सिडर करूयात. जेव्हा आपण प्लास्टिडमधल्या क्लोरोप्लास्टला कन्सिडर करूयात, याला ऑब्झर्व करूयात, आतमध्ये आपल्याला ग्रॅना दिसणार आहेत. एक सिंगलबद्दल जर बोलायचं असेल तर ग्रॅनम, ग्रॅनम एकत्रित तयार झाले बिकॉज ऑफ स्ट्रक्चरली अरेंज स्टॅक्स ऑफ मेम्ब्रेनस सॅक, अँड दिस मेम्ब्रेनस सॅक नोन ॲज थायलाकॉइड्स. आता हे थायलाकॉइड्स यांच्यामध्ये काय असतात, फोटोसिंथेटिक युनिट. फोटोसिंथेटिक युनिट आहेत ते, हां, आणि ह्या युनिटला म्हटलं जातं क्वांचसोम्स. ह्या फोटोसिंथेटिक युनिटच्या आतमध्ये प्रेझेंट असतात फोटोसिंथेटिक पिगमेंट. फोटोसिंथेटिक पिगमेंट आणि हे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात ह्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईपचे पिगमेंट दिसतात ॲक्च्युली. एक असतात क्लोरोफिल पिगमेंट आणि दुसरे असतात कॅरोटिनॉइड्स. इट्स नॉट कॅरोटीन, इट्स अ कॅरोटिनॉइड्स, दॅट मीन्स इट अगेन फर्दर कन्सिस्ट ऑफ द टू, फर्स्ट वन इज झॅन्थोफिल अँड देन सेकंड वन इज कॅरोटीन. आता हा तयार केला आपण एक पाथवे, ह्याला समजून घेणार, डायग्राम काढणार आणि देन पुढच्या पार्टकडे जाऊ. ग्रॅनम कुणापासून तयार झाला, थायलाकॉइड्सपासून. थायलाकॉइड ज्या ग्रीन बॉडीज होत्या त्यांच्यामध्ये कोण दिसले आपल्याला, फोटोसिंथेटिक युनिट. आणि ह्या फोटोसिंथेटिक युनिटमध्ये कोण दिसले आपल्याला, फोटोसिंथेटिक पिगमेंट. आणि हे जे दोन पिगमेंट आहेत हे कोणत्या फॉर्ममध्ये दिसले, आयदर क्लोरोफिल फॉर्म ऑर द सेकंड वन इज कॅरोटिनॉइड्स. जाऊयात आपण हा सगळा टॉपिक कन्सिडर करायला. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक डायग्रामॅटिक पार्टही कन्सिडर करावं लागेल. डायग्राम इथेच काढूयात म्हणजे तुम्हाला एक समजायला मदत होईल. ह्या अशा फॉर्ममध्ये टेक्स्टबुकमध्ये आपल्याला क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर दाखवलं आहे. आपल्याला मेन जो इंटरेस्ट आहे ना, तो आपला इंटरेस्ट किंवा तो जो शेपवाला पार्ट आहे तो फक्त इथेच आहे. ठीक आहे, डबल मेम्ब्रेन आहे, सो आपण ह्याला मेम्ब्रेन दाखवायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, हा त्याचा अपर कॅपलाइक पार्ट. आपला मेन कोर इंटरेस्ट हा मात्र इथे असणार आहे. बर, ह्यांचे लेबलिंग बाहेरचं असेल इट्स अ आउटर मेम्ब्रेन आतमधला इट्स अ इनर मेम्ब्रेन. नाउ दिस इनर मेम्ब्रेन अगेन एनक्लोज दिस स्पेस अँड फॉर्म द इनर कॅव्हिटी. And whenever there is a presence of cavity, that cavity, it must get filled some fluid and that fluid is generally known as. Ata cell pahili tar cell cha atmadhe cytoplasm present hota, mitochondria consider kela, mitochondria cha atmadhe matrix present hote. In the same manner, this plastid or chloroplast is get filled with some fluid and that fluid is known as stroma. Right? Ata.
आउटर मेम्ब्रेन इज परमिएबल बट इनर मेम्ब्रेन इज लेस परमिएबल. इनर मेम्ब्रेन मात्र कसा असतो, लेस परमिएबल असतो. कंपेरेटिवली इट एनक्लोजेस फ्लुइड कॉल्ड ऍज स्ट्रोमा अँड दॅट स्ट्रोमा शोईंग द प्रेझन्स ऑफ. मग यांच्यामध्ये काय दिसणार आहे, आपल्याला सर्क्युलर डीएनए दिसतील, रायबोझोम्स आहेत, सर्टन एन्झाईम्स आहेत. रायबोझोमचा टाईप कोणता, 70S टाईपचा. बर, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहेत, जर याला आपण ऑब्झर्व केलं तर हे अशा टाईपचे आपल्याला स्ट्रक्चर दिसतात, हां भरपूर ठिकाणी दिसतात आपल्याला. आपण ह्यांना काढायचा प्रयत्न करूयात, काय आहे ते ह्यांच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळेला हे माहिती आपल्याला इझी फॉर्म आहे, पण यांची डायग्राम विचारली जाते. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट, द स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया, एक्सप्लेन इन डिटेल विथ द स्ट्रक्चर फंक्शन ऑफ माइटोकॉन्ड्रिया अलॉन्ग विथ द नीट अँड वेल लेबल्ड डायग्राम, राईट. सो दीज आर दी स्ट्रक्चर और ग्रीन बॉडीज. असं अशा खूप साऱ्या आहेत, ह्यांना आपण म्हणणार आहोत ग्रॅना. आणि सिंगल जर एक कन्सिडर केली तर ही झाली ग्रॅनम. मग जर आपल्याला याला नाव द्यायचं असेल, हे एक सिंगल, हे झाले ग्रॅनम. हे खूप सारे आहेत ना, हे झाले ग्रॅना. कुठे प्रेझेंट आहेत, स्ट्रोमामध्ये. द सिंगल वन, हां दिस सिंगल मेम्ब्रेनस सॅक, सॅक लाईक स्ट्रक्चर, इट इज नोन ॲज थायलाकॉइड्स. थायलाकॉइड्स, दिस थायलाकॉइड्स दे आर नथिंग बट द मेम्ब्रेनस सॅक. दॅट मीन्स द इनर पार्ट ऑफ दॅट थायलाकॉइड्स इट इज नोन ॲज ल्युमन. मला जर थायलाकॉइड हा मोठा दाखवायचा असेल तर हा थायलाकॉइड अशा शेपचा दिसतो. ॲक्च्युली इथे पुढे लॅमिना पार्ट असतो आणि हा आतमधला जो पार्ट आहे याला म्हटलं जातं, इट्स अ ल्युमन पार्ट. कुठे कुठे असतं, जर असं काही ट्युब्युलर स्ट्रक्चर असेल त्याचा जर सेक्शन घेतला तर हा आतमधला जो काही पार्ट असतो ह्याला म्हटलं जातं ल्युमेन. तसे हे जे काही मेम्ब्रेनस सॅक आहे, सिंगल थायलाकॉइड, द ऑल सच मेम्ब्रेनस सॅक आर गेट अरेंज दिस स्टॅक्स लाईक स्ट्रक्चर अँड इन दिस वे दे फॉर्म ग्रॅनम. एक सिंगल आहे म्हणून ग्रॅनम कन्सिडर केलं. नाउ फर्दर, दिस ग्रॅना आर गेट जॉईंड with the tubular structure and this tubular structure is known as, it is inter grana lamellae or it is also known as stroma lamellae. Hence now ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काय सापडले होते आपल्याला, हे काय आहेत, दीज आर रायबोझोम्स. रायबोझोम्स कोणते आहेत, 70S टाईपचे. आता बोलूयात आपल्या काय जे सर्क्युलर डीएनए बद्दल बोललो होतो ते अशा फॉर्ममध्ये काहीतरी दाखवूयात आपण. सर्क्युलर डीएनएचा पार्ट, ठीक आहे. आता जाऊयात आपण वन बाय वन काय आहे. आता हे एक आपण एक अल्ट्रा स्ट्रक्चर घेतलं, इट इज द अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. इट इज ए अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. नाउ दिस स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ काय काय आहेत ह्यांच्याबद्दल पहिल्यांदा बोलूयात आपण. क्लोरोप्लास्टला जर आपण ऑब्झर्व केलं, अगेन इट इज डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. इट इज ॲक्च्युली अ सॅक लाईक स्ट्रक्चर. शेप मग मगाशी सांगितलं तसा, काय काय असतील, लेन शेप असेल, डिस्कॉइड शेप असेल, ओवल असेल, स्पेरिकल असेल, रिबन शेप असेल, एनी फॉर्ममध्ये. सो अशा पद्धतीने आपल्याला हे स्ट्रक्चर दिसले इथे. इनर मेम्ब्रेन इज लेस परमिएबल ॲज कम्पेअर्ड टू द आउटर. मायटोकॉन्ड्रियाच्या केसमध्ये सुद्धा सेम होतं. मायटोकॉन्ड्रियाची आउटर मोस्ट जी काही लेअर होती किंवा मेम्ब्रेन होता, इट इज परमिएबल. परमिएबल होता कारण ड्यू टू प्रेझेन्स ऑफ प्रोटीन, पोरिन्स होते, पार्सन्स पार्टिकल होते. इन द केस ऑफ प्लास्टिड और क्लोरोप्लास्ट, इनर मेम्ब्रेन इज लेस परमिएबल. दिस इनर लेयर एनक्लोज सम स्पेस, इट इज नथिंग बट इनर चेंबर. दिस इनर स्पेस इज गेट फिल्ड विथ सम फ्लुइड कॉल्ड अज स्ट्रोमा. हे फ्लुइड स्ट्रोमा. आता क्लोरोप्लास्टच्या आतमधलं जे फ्लुइड होतं स्ट्रोमा, मायटोकॉन्ड्रियाच्या आतमधलं फ्लुइड होतं मॅट्रिक्स, सेलमध्ये प्रेझेंट असणारे सायटोसॉल और सायटोप्लाझम, न्यूक्लियसच्या आतमध्ये असेल ते असणारे न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम अँड सायटोप्लाझम टुगेदरली प्रोटोप्लाझम. ह्याच्यावरती परत एकदा लक्ष देत आहे. नाव त्याच्यानंतर आपण काय काय आलो, स्ट्रोमामध्ये आपल्याला काय दिसले, आपल्याला खूप सारे ग्रॅना दिसले. हे जे काही स्टॅक्स ऑफ
थायलाकॉइड्स आहेत, हे काय आहेत सर्व ग्रॅना, कसे तयार झाले? हे जे काही थायलाकॉइड्स होते मेम्ब्रेनस सॅक, त्या एकावरती एक अशा पद्धतीने अरेंज होऊन हे असं स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतं. इट्स अ ग्रॅना पार्ट. द सिंगल मेम्ब्रेनस सॅक इज थायलाकॉइड. आता येऊयात आपल्या ह्या पाथवेकडे. काय सांगितलं आपल्याला? स्ट्रोमामध्ये दिसले ग्रॅना. ग्रॅना आर गेट फॉर्म्ड बाय द स्टॅक्स ऑफ मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड एज थायलाकॉइड्स. Each thylakoid, again it is a sac-like structure and the inner part of that thylakoid known as lumen. Now, this thylakoids, हा एक जो thylakoid आहे तो, it contains, thylakoid काय करतोय? They consist of some photosynthetic units and that photosynthetic unit are known as the contosomes. Unit आहे तर म्हणजेच त्यांच्यामध्ये असणारे present photosynthetic pigment. Pigment दाखवायचा प्रयत्न करूयात आपण. हे जे काही थायलाकॉइड्स आहेत इथे यांच्या फॉर्ममध्ये, आता अगेन हा एक डबल मेम्ब्रेन फॉर्ममध्ये दिसतो हे जे सॅक आहे ते, आणि याच्या आतमध्ये हे डॉटेड स्ट्रक्चर जे आहे ते म्हणजेच काय आहे? क्लोरोफिल पिगमेंट. अपार्ट फ्रॉम क्लोरोफिल पिगमेंट, दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ सर्टन कॅरोटेनॉइड्स ऑल्सो. म्हणजे फक्त ग्रीन कलर नाही, कालांतराने त्याच्यामध्ये मात्र हलकेसे कलर चेंज होतात. ग्रीन कलरचे लीव्ज असेल तर हे राईपन फॉर्ममध्ये किंवा थोडेसे मेच्युअर झाल्यानंतर, एजिंग झाल्यानंतर ते येलोइश फॉर्ममध्ये दिसतात आणि पूर्ण टोटली येलो होऊन ऑरेंज कलरचे होऊन ते नंतर फॉल ऑफ होतात. बट हा झाला त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे झॅन्थोफिल आणि कॅरोटीनचे पार्ट. काय काम आहे रे यांचं सर्वात महत्त्वाचं? क्लोरोफिल प्रेझेंट आहेत म्हणजे हे हेल्प कशासाठी करणार आहेत आपल्याला? ह्यांचं मेजर फंक्शन आहे, दॅट मीन्स दे हेल्प फॉर द फोटो सिंथसिस. हेल्प कशाला करतायत आपल्याला? फोटो सिंथसिससाठी हेल्प करताना दिसले का? इट इज ऑल अबाउट द प्लास्टिड. एवढा सिंपल आहे. स्टार्टिंगला प्लास्टिड कुठे कसा काय प्रेझेंट तो पाहिला. सर्वात महत्त्वाचे प्लास्टिडचे तीन टाईप, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि तिसरा होता तो होता आपला क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टला डिटेलमध्ये कन्सिडर केलं. सो क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट असणारा पिगमेंट, त्याच्यामुळे त्या प्लास्टिडला पडलेलं नाव, त्याच्यानंतर कुणामध्ये प्रेझेंट आहेत ते, त्याच्यानंतर सांगितले त्यांचे शेप, साईज, नंबर. ह्याच्यावरती क्वेश्चन येतो. क्लॅमिडॉमनसमध्ये नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट, ओनली सिंगल क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट. इन मेसोफिल सेल ऑफ लीव्स दे आर कन्सिस्टिंग 20 to 40 क्लोरोप्लास्ट. हा पार्ट झाला. हा पाथवे एक फार इम्पॉर्टंट आहे की कुठे कुणामध्ये काय काय कसे कसे प्रेझेंट आहेत. ग्रॅनम, थायलाकॉइड्स, देन दे आर शोईंग द फोटोसिंथेटिक युनिट कॉल्ड एज कॉन्टोसोम. फोटोसिंथेटिक युनिट, दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट इन द टू फॉर्म, क्लोरोफिल अँड कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड्स फर्दर कन्सिस्टिंग द टू पिगमेंट, झॅन्थोफिल अँड कॅरोटीन. कॅरोटीन झॅन्थोफिल टुगेदरली फॉर्म कॅरोटिनॉइड्स. असे स्ट्रक्चर दिसले. नावांबद्दल बोलायचं असेल, ग्रॅना एक सिंगल थायलाकॉइड, आतमधला पार्ट त्याचा ल्युमेन, त्या ल्युमेनच्या आतमध्ये प्रेझेंट असताना आपल्याला हे दिसणार सगळे पिगमेंट. अँड दिस टू ग्रॅना आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ ट्यूब्युल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज स्ट्रोमा लॅमिली ऑर इंटर ग्रॅना लॅमिली, काही म्हणू शकता. आता एक नवीन टॉपिक आहे, थोडासा इंटरेस्टिंग, तो सस्पेन्स जो आहे ना तो, त्याच्याबद्दल बोलूयात आपण. आता आपल्याला एक थिअरी दिली आहे टेक्स्टबुकमध्ये, त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करणार. त्या थेरीचं नाव आहे एंडोसिम्बायंट थेरी. नावानुसार तुम्हाला त्याचा रेफरन्स लागेल, इतकी इझी फॉर्मॅटमध्ये आहे. एंडोसिम्बायंट थिअरी ऑर थिअरी, ठीक आहे, एवढी बोलूयात आपण. बर, आता काय आहे ही थेरी? आपल्याला दोन सेल ऑर्गनेलबद्दल डिस्कस करायचं आहे. एक सेल ऑर्गनेल होते ते होते आपले माइटोकॉन्ड्रिया, दुसरा जो आहे ते होते प्लास्टिड. माइटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं, काय नाव दिलं होतं आपण त्याला? ते होतं माइटोकॉन्ड्रिया, एम फॉर माइटोकॉन्ड्रिया, एम फॉर मॅट्रिक्स. प्लास्टिडच्या आतमध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रोमा, नाव दिलं. जस आता ह्या हे कुणामध्ये दिसतात? हे दोन्ही पण कुणामध्ये दिसतात? हे दिसतात युकॅरियोटिक सेलमध्ये. हे दिसतात युकॅरियोटिक सेलमध्ये.
पण यांच्या आतमध्ये कोण दिसले माहिती आहे? यांच्यामध्ये दिसला सर्क्युलर डीएनए. इथे पण काय दिसला? सर्क्युलर डीएनए. इथे लक्ष देत आहे. दुसरा, ह्याच्यामध्ये जे रायबोझोम्स दिसले होते, रायबोझोम्स आर ऑफ 70S टाईप. इन द सेम मॅनर प्लास्टिड ऑल्सो कन्सिस्टिंग 70S टाईप ऑफ रायबोझोम्स अँड दिस टू आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल बघा आपण आता अरेंजमेंट करून ठेवली आपल्याला काय बोलायचं त्याच्याबद्दल. द थेरी इज एंडोसिम्बायोटिक थेरी. एक अशी थेरी दे आर एक्सप्लेनिंग अबाउट को एक्झिस्टिंग ऑफ सेल विदिन द सेल. काय होतं ते? इट इज को एक्झिस्टन्स ऑफ सेल बट विदिन द सेल. विदिन द सेल एंडो आतमध्ये सिम्बायोटिक असोसिएशन गेलं आपल्याला. अल्गल आणि फंगल पार्टनर असतात, मिळून ते लायकेन और लिचिन तयार करतात. अशा पद्धतीचं सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे दोघे एकत्र येऊन वर्क करतात. एक अशी थेअरी ज्याच्यामध्ये को एक्झिस्टन्स म्हणजे ह्या सेलचं पण आणि ह्या सेलचं दोघांचंही एक्झिस्टन्स दिसतं एकाच सेलमध्ये. विदिन द सिंगल सेल देर इज अ प्रेझेन्स ऑफ टू डिफरंट सेल्स अँड दे कॅन perform their functions with the help of each other. That means they are showing the symbiotic association. Ek cell dusrya cell cha sahyane kaam karte. That means coexistence of cell within the cell. And the theory is known as endosymbiotic theory. Kay gela apan don cell organelles ghetle. Mitochondria plastid kuna madhe disat? Fakt ani fakt eukaryotic madhe, prokaryotic madhe nahi. Pan मायटोकॉन्ड्रियामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं मॅट्रिक्स, प्लास्टिडमधलं फ्लुइड आहे ते म्हणजे स्टोमा. ह्यांच्या आतमध्ये काय दिसतं? सर्क्युलर डीएनए आणि रायबोझोम 70S चे, जे की कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रोकॅरेटिक सेल्सचे. म्हणजे काय झालं? एकाच सेलमध्ये युकॅरेटिक सेलमध्ये दोन सेल्सचं एक्झिस्टन्स दिसलं. प्रोकॅरेटिक सेल आणि युकॅरेटिक सेलसुद्धा एकाच सेलमध्ये दोन सेलचं को एक्झिस्टन्स, ही जी थेअरी आहे याला म्हटलं जातं एंडोसिम्बायोटिक थेअरी. कशी झाली असेल त्याच्याबद्दल बोलूयात. ही आपली होती एक पहिली सेल, ह्याला नाव देऊयात आपण इट्स अ प्रिमेटिव्ह यू कॅरियॉटिक सेल. मग याच्यातमध्ये हा न्यूक्लियस आहे. ही सेल कोणती आहे? प्रिमेटिव्ह यू कॅरियॉटिक सेल. आता ह्याच्यामध्ये काय झालं? इथे आतमध्ये एरोबिक नॉन फोटोसिंथेटिक सेल आली. ह्या प्रिमिटिव्ह सेलने त्याला एनगल्फ केलं. एरोबिक होती, एरोबिक सेलमध्येच आपल्याला प्रिमिटिव्ह सेल म्हणजे युकॅरियोटिकच्या सेलमध्ये आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन दिसून येतं. पण ही नॉन फोटोसिंथेटिक होती, म्हणजेच ही जी काही सेल होती, सपोज आता ह्या सेलला मी असं दाखवायचा प्रयत्न करतोय, ती एनगल्फ झाली आणि ती इथे आली. आणि हीच कोण फॉर्म झाले? त्यांच्यामधले हे जे काही मायटोकॉन्ड्रिया आहेत ते. ही पहिल्यांदा सेल कोणती होती? प्रोकॅरियोटची. ह्या सेलला कोणी एनगल्फ केलं? प्रिमिटिव्ह युकॅरियोटिकने. जेव्हा ती प्रोकॅरियोटिक होती म्हणजे त्या सेलच्या आतमध्ये जर इथे रायबोझोम्स असतील तर ते कोणत्या टाईपचे असणार आहेत? 70S टाईपचे. मग जेव्हा ही सेल याच्या आतमध्ये गेली, ह्या दोन्ही सेल एकत्र राहत आहेत, एकमेकांच्या एक्झिस्टन्सला दाखवत आहेत एंडोसिम्बायोटिक असोसिएशन. पण ह्या सेलच्या आतमध्ये जो काही रायबोझोम असेल हा 80S जस्ट बिकॉज ऑफ इट्स अ युकॅरियोटिक सेल. आणि हा जो काही मायटोकॉन्ड्रिया पार्ट आला हा कुठून आला? प्रोकॅरियोटिक सेलपासून. आणि प्रोकॅरियोटिक सेलमधला जो रायबोझोम्स असतो हा मात्र कसा असतो? 70S टाईपचा. सस्पेन्स ओपन झाला आहे, समजते काही? आता बोलूयात आपण जो सर्क्युलर डीएनए आहे त्याच्याबद्दल. सपोज अजून एक दुसरी सेल याच्यातमध्ये एंटर केली, ही दुसरी सेल आहे. ही कशी होती माहिती आहे? ही अनएरोबिक, अनएरोबिक बट फोटोसिंथेटिक पिगमेंट, फोटो सिंथेटिक पिगमेंट असणारी प्रोकॅरियोटिक सेल. अगेन ह्या सेलला काय केलं यांनी? इथे एनगल्फ केलं, आतमध्ये ही सेल आली.
ही सेल कोणती आहे? प्रिमिटिव्ह यूकॅरियोटिक. ही कोणती आहे? प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक आहे म्हणजेच यांच्यामध्ये डीएनए हे कसे दिसणार आहेत? हे सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसतात. आणि इथे जो डीएनए दिसणार आहे हा कसा दिसणार आहे? लिनियर फॉर्मॅटमध्ये. म्हणजेच ह्या प्रोकॅरियोटिक सेल ह्या प्रिमिटिव्ह टाईपच्या यूकॅरियोटिक सेलकडून एनगल्फ केल्या गेल्या आणि त्यांनी त्यांच्या सहित त्या एक्झिस्टमध्ये राहिल्या. म्हणजेच आहेत ह्या प्रिमिटिव्ह हळूहळू डेव्हलप होत गेल्या आणि मेच्युअर वन किंवा वेल डेव्हलप यूकॅरियोटिक सेल डेव्हलप झाल्या. बट ह्या ज्या काही प्रोकॅरियोटिक सेल होत्या त्यांच्यामधला सुद्धा एक्झिस्टन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या सबस्टन्समुळे दिसतो. यूकॅरियोटिक सेल रायबोसोम्स कसे असले पाहिजेत? ए टी एस टाईपचे. पण त्यांच्यामध्ये हे बाहेरून आलेल्या प्रोकॅरियोटिक सेलमुळे रायबोसोम्स कसे राहिले? 70S. म्हणजे जरी यूकॅरियोटिक सेल असली स्टील इन द माइटोकॉन्ड्रिया दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ 70S टाईप ऑफ रायबोसोम. माइटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये 70S टाईपचा रायबोसोम, प्लास्टिडच्या आतमध्ये 70S टाईपचा रायबोसोम. पण हे जर त्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये पाहिलं तर रायबोसोम 80S टाईपचा. कारण काय झालं आहे? हे कोएक्झिस्टन्स झाले. म्हणजेच ह्या थिअरीनुसार हे आपल्याला कळतं की बाबा सेलमध्ये 70S टाईप आहे, 80S टाईप आहे आणि माइटोकॉन्ड्रिया प्लास्टिडमध्ये 70S. हे कनेक्शन कसं जुळलं? अशा पद्धतीने. आता डीएनएबद्दल, जेव्हा सेलच्या आतमधला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये जर पाहिलं तर हे आपल्याला लिनियर डीएनए दिसतात. पण ह्या कुठून आल्या? प्रोकॅरियोटिकमधून. म्हणजे यांच्यामध्ये डीएनएचा टाईप कसं असणार आहे? सर्क्युलर टाईपचा. म्हणजे जरी सेल यूकॅरियोटिक असली तरी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारं प्लास्टिड, माइटोकॉन्ड्रिया, दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ सर्क्युलर डीएनए. सो इन दिस वे दिस एंडोसिम्बायोटिक थेरी एक्सप्लेन्स हाऊ द को एक्झिस्टन्स ऑफ सेल विद इन द सेल टेक्स प्लेस. ह्या पार्टकडे एक थोडासा फोकस करत आहे. ज्यांना हा पार्ट समजला नसेल त्यांनी लक्षात काय ठेवायचं आहे? जी यूकॅरियोटिक सेल आहे जरी डेव्हलप असेल तरीसुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे सेल ऑर्गनल्स याच्यामधले मात्र जे काही सबस्टन्स फाइंड आउट होतात हे प्रोकॅरियोटिकसारखे दिसतात. कारण प्रोकॅरियोटिक सेल यूकॅरियोटिक सेल ह्या एकत्रित येऊन त्यांचं सिम्बायोटिक असोसिएशन दाखवत आहे. बरं, हे पण सर्व जाऊ दे, हे लक्षात नाही आलं तुम्हाला. आपल्याला माहिती आहे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट्स देअर लाईफ फ्रॉम दॅट सिंगल सेल. अँड इव्होल्युशन जे झालं ते सुद्धा एका सिंगल सेलपासून. म्हणजे सर्वात सुरुवातीला ती एक सिंगल सेल, मग ती प्रोकॅरियोटिक, मग हळूहळू यूकॅरियोटिक. प्रो टू यूकॅरियोटिक कशी आली? सो त्यांच्या मधली फेज प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिक ही असोसिएशनमध्ये अशा फॉर्ममध्ये, राईट? सो इन दिस वे इन टुडेज लेक्चर वी आर फिनिश प्लास्टिड, टाईप्स ऑफ प्लास्टिड, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ प्लास्टिड, फंक्शन ऑफ प्लास्टिड अँड वन स्मॉल टॉपिक विच इज एंडोसिम्बायोटिक थिअरी. थँक्यू.